सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए। नमस्कार, शब्द सम्राट न्यूज में आपका स्वागत है। कल्याण में भाजपा आमदार गणपत गायकवाड़ और शिवसेना शिंदे गुट के शहर प्रमुख महेश गायकवाड़ में हुआ विवाद। कालसौड़ी पुलिस ने शिंदे गुट के शहर प्रमुख महेश गायकवाड़ को लिया हिरासत में। आज 17 अगस्त के दिन कल्याण पूर्व परिसर में भाजपा और शिंदे गुट के पदाधिकारियों के बीच नारेबाजी को लेकर दो गुटों में माहौल काफी गर्माया गया। व्हाट्सएप ग्रुप पर दो गुटों की तरफ से कुछ कमेंट्स की जा रही थी। कल्याण पूर्व परिसर में कानून व्यवस्था बनी रहे इस कारण कालसौड़ी पुलिस ने शिवसेना शिंदे गुट के शहर प्रमुख महेश गायकवाड़ को हिरासत में लिया था। कल कुछ व्हाट्सएप सोशल मीडिया ग्रुप पे दोनों गुटों के कार्यकर्ताओं के बीच व्हाट्सएप पोस्ट के ऊपर से तनाव निर्माण हो गया था और आज शाम को 5 बजे आमदार गणपत सिंह गायकवाड़ और महेश सिंह गायकवाड़ दोनों डव वार्ड पे आने वाले थे, ऐसा वही ग्रुप में मेंशन किया था। पुलिस को इसकी जानकारी थी, इसीलिए प्रिवेंटिव बोल के पुलिस ने वहाँ पर बंदोबस्त भी लगाया था और आमदार गणपत से वहाँ पर गायकवाड़ वहाँ पर आ भी गए थे, लेकिन लॉ एंड ऑर्डर कोई सिचुएशन निर्माण न हो कल्याणपुर में, इसलिए पुलिस ने महेश गायकवाड़ को अपने ताबे में लिया था और फिर इसके बाद सब अभी शांत था। ये पोलिसांनी ताब्यात घेणं हे नाटकपंचे कागंजे यांचे पाठीमागची गुन्हेगारीची पार्श्वभूमी बघितली तर नेहमी असंच कागायचं, स्वतःच्या अंगावरती वाव करून घ्यायचे आणि कुणीतरी दुसरं उभं करायचं तिथे आणि सर्वसामान्य लोकांना अडकवायचं, लोकांवरती गुन्हे खोटे दाखल करायचे, काही लोकांना घरी जेवायला बोलवायचं, त्यांना मागायचं, काही लोक आल्याच्यानंतर कुणाल पाटील इकडे आले होते त्या टायमाला स्वतःच्या माणसाच्या हाताने स्वतःच्याच माणसाच्या फायरिंग करून घेतली। हे सर्व ही नाटकपंची आहे आणि ह्या नाटकपंची सोडली पाहिजे खरं तर, आणि खरोखर भ्रष्टाचाराचं तर मी आजही सर्वांना ठोकून सांगतो आहे की माझी गायू नार्को टेस्ट करा। गायू नार्को टेस्ट केल्याच्यानंतर आपल्याला माहिती पडेल नक्की कोणी किती पैसे खागे, कोणी भ्रष्टाचार केला, ह्याचा सर्व लोकांना जनतेच्या समोर मी कधी पण आज पण मी बोलायला तयार आहे का, मी आजही सांगतो आहे की गायू नार्को टेस्ट करा, आपल्या सर्वांना माहिती पडेल। की आपण कल्याणमध्ये विकासाच्या बाबतीत काय काम केलं, त्याच्यानंतर आमदारांची अशी रिएक्शन होती की तुमच्यामध्ये दम असेल तर माझ्या समोर येऊन विचारा। एक सामान्य नागरिक म्हणून मी त्या नागरिकाच्या वतीने पुढाकार घेण्याचं काम केलं, पण पोलिसांनी दडपशाही केली आहे। एक सामान्य नागरिकाला आपल्या देशामध्ये बोलण्याचा जो अधिकार आहे तो तिकडे दाबण्याचं काम आमदाराच्या माध्यमातून चालू आहे। गद्दार हा शब्द त्यांनी जर वापरला असेल तर गद्दारी त्यांनी जवळजवळ गेल्या या 3 टर्ममध्ये 2 पक्ष बदलले। सामान्य माणसं कल्याणपूर्वीची जनता शून्य आणि संस्कारी आहेत, त्यांना माहिती आहे की या कल्याणपूर्वीमध्ये कोण कशा पद्धतीचं वागतं।